पायराइट्सला मूर्खाचे सोने म्हणून का ओळखलं जात असतं तर त्यासाठी आपल्याला हे माहीत असलं पाहिजे की या पायराइट्स यापासून आपण जे आहे लोह किंवा आयरन याला प्राप्त करू शकतो कारण पायराइट्स हे काहीच नसून लोहाचं अर्थात आयरनचं एक धातुक म्हणजे ओवड्स आहे या पायराइटचं रासायनिक नाव जर बघितलं ते आहे आयरन डायसाफाईड आणि याचं रेणूसूत्र आहे ई एस टू त्याच्यानंतर याची ओळख जर बघितली तर याला आपण मूर्खाचे सोने अथवा फुल्स गोल्ड म्हणतो का जेव्हा अप्रशिक्षित डोळ्यांनी जर आपण याला बघितलं तर पायराईट जेव्हा आपण बघतो तेव्हा पायराईटचा सोनेरी रंग आणि सोन्यासारखी त्याची चकाकी बघून आपल्याला असं वाटते की हे सोनंच आहे का पण वास्तविक बघता हे सोनं नाही आहे म्हणूनच याला आपण मूर्खाचे सोने असे म्हणत असतो